नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या 30 तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी करत आहे आणि माझ्या या उमेदवारीला महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने अर्थात TDF ने काल जो पाठिंबा या ठिकाणी जाहीर केला आणि त्याचं पत्र आज मला अधिकृतरित्या या ठिकाणी देण्यात आलं त्याबद्दल मी या संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर कार्यवाह हिरालाल पगडाल सर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते सर साहेब आणि त्याचबरोबर TDF च्या 5 जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी NDST ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो, NDST नावाने ती जास्त ओळख प्रसिद्ध आहे, तर या NDST ने देखील ही फार मोठी संघटना आज नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यांनीही मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आज मला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, जी ज्युनियर कॉलेजेसची महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे, त्या संघटनेने देखील आज या ठिकाणी मला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याबद्दल मी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय शिंदे, त्याचबरोबर सचिव संतोष फोटो नंतर संतोषजी फाजगे सर, मुकुंदजी आंदळकर सर, BA पाटील सर नाशिक विभागाचे त्याचे प्रमुख, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. ही उमेदवारी जी या ठिकाणी आम्ही लढतो आहे ती अपक्ष जरी असली तरी या सर्व संघटना आणि विविध संघटनेचे पदाधिकारी रोज माझ्याकडे येऊन मला मोठ्या प्रमाणावर पाठबळ या ठिकाणी उमेदवारीला देत आहेत आणि विशेष करून मी सर्व शिक्षक संघटनांचे, TDF आहे किंवा बाकी सर्व शिक्षक संघटनांचे मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. मला निश्चित खात्री आहे की डॉक्टर सुधीर तांबे यांनी मागच्या 15 वर्षात या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि शिक्षकांच्या प्रश्नांविषयी काम करून त्यांचे जे मन जिंकण्याचं काम मागच्या 15 वर्षामध्ये केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून ते सर्वजण आज माझ्या पाठीशी उभे राहत आहेत याची मला खात्री आहे आणि म्हणून तेच काम पुढे घेऊन जाण्याचं ताकदीने काम मी करेल आणि नाशिक विभागातील पदवीधरांना न्याय देण्याचं काम, त्यांचे प्रश्न मांडण्याचं काम मी ताकदीने करेल असं मला वाटतं. धन्यवाद. ठीक आहे सर. हा, दोन तीन प्रश्न. TDF संघटनेने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे, मात्र भाजपच्या संदर्भात आपण पाठिंबा मागण्यासाठी जात आहात, भाजप आपल्याला पाठिंबा देतो आहे, नेमकं काय चित्र आहे, भाजपच्या संदर्भात काय भूमिका? आता TDF ने पाठिंबा दिला आहे, शिक्षक भारतीने पाठिंबा दिला आहे, कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाने पाठिंबा दिला आहे, अनेक लोक या ठिकाणी येऊन माझ्या पाठीशी उभे राहत आहे. माझी उमेदवारी ही अपक्ष आहे आणि अपक्ष असल्यामुळे सर्व संघटना संस्था माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे वेळ आल्यावर त्याच्यावर बाकीचे लोक. मी आपल्याला कोर कमिटीच्या बैठकीमध्ये डॉक्टर त्यावेळी तत्कालीन आमदार सुधीर तांबे साहेब देखील होते, त्यांनी सांगितलं की तो 2 AB फंकोर दिल्यानंतर आपण ते भरले नाही. राजकीय मी आपल्याला पूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्व राजकीय प्रश्नांचं उत्तर सविस्तरपणे एका वेगळ्या व्यासपीठावर आम्ही लवकरच देणार आहे. आता ती वेळ नाही, आज फक्त TDF चा पाठिंबा जाहीर करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे, त्यामुळे राजकीय प्रश्नांना उत्तर मी देणार नाही, परंतु वेळ येईल त्यावेळेस आम्ही सर्वजण या विषयावर खूप राजकारण हे असं आहे. नाही राजकारण असं आहे ना, ते आता सांगितलं हे बघा, आता कसं आहे की खूप राजकारण मागच्या 7-8 दिवसांमध्ये झालेलं आहे, राजकारणावर आम्ही सविस्तर बोलू योग्य वेळी बोलू. शुभांगी पाटील काल बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, कसं बघतोय आपण? मला नाही माहिती काय बघतोय.
धन्यवाद. गेले असतील आता उमेदवार गेले चांगली वक्तव्य करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर घराच्या दारं खिडक्या बंद केल्या तर घर फुटत नाही आणि सत्यजित तांबेंबाबत काँग्रेस गाफील राहिली आणि घर देखील गाफील राहिलं असं म्हटलं. असं आहे की भुजबळ साहेबांविषयी मला प्रचंड आदर आहे. भुजबळ साहेब या राज्याचे एक प्रमुख, राज्याचे नव्हे देशाचे प्रमुख नेते आहेत आणि म्हणून त्यांना पूर्ण पार्श्वभूमी मी जाऊन जेव्हा समजून सांगेन तेव्हा निश्चितच त्यांच्या मतामध्ये परिवर्तन होईल.